आता आपण अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांसंबंधी अजून थोडी माहिती मिळवूया. आपण नेहमी पृथ्वीच्या संदर्भाने ठिकठिकाणबद्दल, विविध ठिकाणांबद्दल, प्रदेशांबद्दल, नद्यांबद्दल, रस्त्यांबद्दल बोलत असतो. ठिकाणांचे स्थान, प्रदेशाचा विस्तार किंवा नदी, रस्ता इत्यादी रेखीय बाबींचा विस्तार अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्या नेमका आधाराने नेमकापणे सांगता येतो. त्यासाठी अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांमुळे तयार होणाऱ्या वृत्तजाळीचा नेमका वापर कसा करायचा ते आता आपण पाहूया. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणचे स्थान सांगताना फक्त एक अक्षवृत्त आणि एक रेखावृत्त विचारात घेतले जाते. उदाहरणतः दिल्ली हे ठिकाण 28:36:50 उत्तर अक्षांश व 77:12:03 पूर्व रेखांशावर आहे. म्हणजे तुम्हाला इथे हे दिल्ली ह्या जो एक मी डॉट काढून एक टिंब काढून जे दाखवलेलं आहे ह्याचं अक्षांश आहे 28:36. इथे आपलं कर्कवृत्त आहे, कर्कवृत्त हे 23:30 आहे, हे आपण मागच्या पाठात शिकलोय. तर हे आहे 28:36:50 उत्तर गोलार्धात आहे म्हणून उत्तर अक्षांश. तसं पूर्व रेखांश 77:12:03 हा हे मूळ रेखावृत्त आहे. इथपासून 77 रेखावृत्त पूर्व गोलार्धात आपल्या उजव्या बाजूला आहे म्हणून आपण ह्याला पूर्व गोलार्ध असं म्हणतो. हे रेखांश आहे आणि असं अक्षांश आणि रेखांश सांगितल्यावर आपल्याला हा जो बिंदू दिसतो हे आपल्याला दिल्ली शहराचं एक काय म्हणतात व्यवस्थित असं एक ठिकाण सांगतं. तसंच पृथ्वीवरील कोणत्याही प्रदेशाचा विस्तार सांगताना नेहमी सर्वदूर टोकांकडील अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते विचारात घेतली जातात. उदाहरणतः ऑस्ट्रेलिया देशाचा विस्तार. आता इथे ऑस्ट्रेलिया हा देश आहे, त्यांचा विस्तार 10:30 दक्षिण. दक्षिण का? तर दक्षिण गोलार्धात म्हणजे या गोलार्धात आहे म्हणून. हे विषुववृत्त आहे, विषुववृत्तापासून खाली म्हणून दक्षिण गोलार्ध. आणि दक्षिण गोलार्धात 10:30 दक्षिण. इथून इथपर्यंत हे आहेत 10:30 आणि ते 43:39 दक्षिण. म्हणजे इथे आहे 10:30 ते आहे इथपर्यंत म्हणजे 43:39 दक्षिण गोलार्ध. हे हा आहे त्याचा अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे या अक्षवृत्तापासून या अक्षवृत्तापर्यंतचा विस्तार. म्हणून आपल्याला अक्षवृत्त नेहमी प्रत्येक प्रदेशाचा उभा विस्तार किती आहे, उंची किती आहे हे सांगतात. तसं आता 133° पूर्व हे मूळ रेखावृत्त आहे, पूर्व गोलार्ध आहे, उजव्या हाताला आहे म्हणून 133° पूर्व ते 153° इथे येणारं रेखांश आहे. 153° पूर्व रेखावृत्तांदरम्यान आहे. हे चार बिंदूंचं आपल्याला अक्षवृत्त आणि रेखावृत्त जेव्हा सांगतात तेव्हा आपल्याला जो चौकोन मिळतो या चौकोनामध्ये आपल्याला ऑस्ट्रेलिया हा देश मिळेल हे आपल्याला कळतं. जसं अक्षवृत्त उभा विस्तार सांगतात तशी रेखावृत्त हा त्या प्रदेशाचा आडवा विस्तार किती आहे हे सांगतात. आता तसंच पृथ्वीवरील नदी, रस्ता, सीमा इत्यादी रेषीय बाबींचा विस्तार सांगताना सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश, रेखांश तसेच शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात. उदाहरणतः आफ्रिका खंडातील नाईल नदी व्हिक्टोरिया सरोवरात उगम पावते आणि उत्तरेकडे वाहत जाऊन अलेक्झांड्रिया म्हणजे इकडे उगम पावते ते उत्तरेकडे वाहत जाऊन अलेक्झांड्रिया या शहराजवळ भूमध्य समुद्र या समुद्रास मिळते. व्हिक्टोरिया सरोवराचे स्थान 0:45 दक्षिण म्हणजे 0° म्हणजे विषुववृत्त त्याच्या खाली 45° दक्षिण. दक्षिण गोलार्ध त्यांनी सांगितलंय म्हणून या 0°च्या खाली दक्षिण अक्षांश
व 33° 36' पूर्व रेखांश म्हणजे मूळ रेखावृत्ताच्या 33° उजवीकडे पूर्व सांगितलंय म्हणून 36' रेखांशापासून म्हणजे या उगमापासून ते 31° 12' उत्तर आता इथून 31° 12' उत्तर ते उत्तर अक्षांश व 29° 55' म्हणजे इथून इथपर्यंत 29° 55' पूर्व रेखांशापर्यंत मुखापर्यंत असा सांगता येईल. असे आपल्याला दोन बिंदूंची जेव्हा अक्षवृत्त आणि रेखावृत्त सांगतात तेव्हा आपल्याला त्या नदीचा विस्तार किती आहे ते आपल्याला कळतं. आता आपण इकडे थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या धड्याचा पुढचा अभ्यास करू. तोपर्यंत तुम्ही पुस्तक वाचा आणि मला काय समजले हे वहीत नीट लिहून काढा. धन्यवाद.